नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे येवनेस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये आपण आपले जे शेजारील राष्ट्र आहे पाकिस्तान, या पाकिस्तान संदर्भात इथं आपण बघणार आहोत. रिसेंटली पाकिस्तानच्या डॉन वृत्तवाहिनीने एक तिथं न्यूज पब्लिश केली आणि त्या न्यूज मध्ये त्यांनी असं क्लेम केलंय की पाकिस्तानमध्ये जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल आणि वायू साठा तिथं सापडला गेला आहे. तर अशा पद्धतीचं जे काही क्लेम आहे हे खरोखर आहे की नाही आहे आणि त्याचा पाकिस्तानच्या इकॉनॉमीला कशा पद्धतीनं फायदा होईल आणि जे काही कर्जाचं डोंगर पाकिस्तानवर सध्या परिस्थितीत आहे तर हे कर्जाचं डोंगर त्याच्यामुळे कमी होईल की अजून वाढेल हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यामध्ये उत्खननाची क्षमता किती आहे याच्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम कंटेक्स्ट समजूया विद्यार्थी मित्रांनो की पाकिस्तानमध्ये मागच्या 3 वर्षापासून त्यांचा एक कोणत्या तरी मित्र राष्ट्र असं ते म्हणत आहे. आता मित्र राष्ट्र म्हणजे सर्वात जवळचा जो एक राष्ट्र त्यांचा आहे तो आहे चीन. तर यदा कदाचित आतापर्यंत त्या राष्ट्राचं नाव तर आलं नाहीये पण त्या मित्र राष्ट्राच्या मदतीनं पाकिस्तानची जी काही समुद्री सीमा आहे त्या समुद्र सीमेवर त्यांचं रिसर्च चालू होतं आणि त्याच्यातून त्यांना असं एक आढळलं आहे की तिथे बऱ्या प्रमाणात ऑइल अँड गॅसचा रिझर्व तिथं बऱ्या प्रमाणात आहे की जेणेकरून पाकिस्तानला आयातीवर अवलंबून राहावं लागणार नाही आणि हे जे काही ऑइल आणि गॅसचं हे काही उत्खनन होईल याचाच ते लोक एक्सपोर्ट करतील आणि पैसा कमवतील. तर पाकिस्तान जवळच्या समुद्रामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे साठे मूर्त रूपात उतरल्यास पाकिस्तानी अर्थव्यवस्थेची भाग्यरेखा बदलू शकतात असे तेथील माध्यमांचे म्हणणे. आता माध्यम म्हणून आले पण खरोखरच भाग्यरेखा बदलू शकते की नाही शकते हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता तेल साठे कुठे आढळलेले आहे मुख्यत्वे, तर ही जी बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो ही डॉन न्यूज टीव्हीने तिथे पब्लिश केलेली आहे. डॉन न्यूज ही प्रख्यात न्यूज चॅनल आहे पाकिस्तानचं. एका संरक्षण अधिकाऱ्याच्या हवाला देऊन म्हटले आहे की पाकिस्तानच्या सागरी हद्दीमध्ये एका मित्र देशाच्या मदतीने गेली 3 वर्षे सर्वेक्षण सुरू होते. या सर्वेक्षणादरम्यान पाकिस्तानी समुद्रामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आढळून आले आहे. यासंबंधी पाकिस्तान सरकारचा अजून देखील ऑफिशियल स्टेटमेंट आहे ते पब्लिश झालेलं नाहीये. म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो की ही काही कन्फर्म बातमी नाही आहे. एक वृत्तवाहिनीला जी काही माहिती मिळाली त्याच्या आधारावर त्यांनी एक पब्लिश केलेलं आहे. निव्वळ साठे आढळून भागत नाही त्याचे उत्खनन देखील करावे लागते हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सर्वात खर्चिक प्रोसेस जर कोणती असेल या पूर्ण ऑइल अँड गॅस रिझर्व एक्स्ट्रॅक्शन मध्ये तर त्याचा साठा लोकेट करणं आणि त्याच्यावर रिसर्च करणं की खरोखरच तेवढा साठा तिथं आहे की नाही. जर आता सध्या परिस्थितीत जे काही सर्वेक्षण या पाकिस्तान तिथं करताय त्याचा खर्च जवळपास $5 बिलियन आसपास होईल. जर तुम्हाला पाकिस्तानची अर्थव्यवस्थेची स्थिती जर माहीत असेल तर आजच्या घडीला पाकिस्तान IMF कडे कर्ज मागण्यासाठी तिथं तयार आहे आणि जवळपास त्यांना $7 बिलियनचं कर्जाची तिथं डिमांड त्यांनी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड पुढे ठेवलेली आहे. तर अशा दिवाळखोर अवस्थेत $5 बिलियनचा खर्च खरोखरच पाकिस्तानला झेपवेल की नाही झेपवेल हाच तिथं प्रश्न आहे. आणि जर त्यांच्याकडे तर पैसा तिथं आहे नाही तर अशा परिस्थितीत कोणतं राष्ट्र त्यांना मदत करेल या पूर्ण सर्वेक्षण आणि या उत्खननासाठी हा देखील तिथं महत्वाचा प्रश्न आहे. यासंबंधी कोणत्या देशांची मदत घेता येईल याविषयी विचार विनिमय सुरू झाल्याचे डॉन न्यूज टीव्हीने संबंधित अधिकाऱ्याच्या हवालाने म्हटलेले आहे. आता बेसिकली तर बघायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्पेसिफिकली पाकिस्तानचा मॅप तिथं माहित असायला पाहिजे. तर हे बघा, ही जी कोस्ट आहे ही पाकिस्तानची सागरी सीमा आहे. यामध्ये कराची एक प्रमुख शहर पाकिस्तानचं तिथं लोकेटेड आहे आणि दुसरं एक ग्वादर सिटी. आणि या ग्वादर पासनं हे जे पोर्ट आहे हे जनरली चायना डेव्हलप करत आहे आणि इथून जी पाईपलाईन आहे ती चायनामध्ये तिथं चाललेली आहे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधनं. तर बेसिकली तर बघायला गेलं तर या भागामध्ये जनरली तिथं जे काही आता सर्वेक्षण चालू आहे ते चालू आहे आणि तिथं त्यांनी क्लेम केलेलं आहे की तिथं ऑइल आणि गॅस रिझर्व बऱ्या प्रमाणात त्यांना तिथे सापडलेलं आहे. आता किती साठा आढळला हे आपण सर्वप्रथम बघूया. पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रसूत झालेली नाही आहे. म्हणजे ऑफिशियल स्टेटमेंट आतापर्यंत पाकिस्तानी सरकारचं आलं नाहीये. एका दाव्यानुसार जगातील चौथ्या मोठ्या क्रमांकाचा साठा हा असू शकतो. ठीक आहे, जर असं असेल तर यदा कदाचित पाकिस्तानची भाग्यरेखा बदलून जाईल असे काही दावे तेथील अधिकारी वर्ग आणि काही तिथले न्यूज चॅनलवाले करत आहे. आता पाकिस्तानच्या जवळ इराण आणि पश्चिम आशियातील इतर देश तेल साठ्यांनी समृद्ध आहेत. इराण कतारच्या समुद्रात नैसर्गिक वायूही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आता सर्वाधिक खनिज तेलाचे साठे कोणत्या देशात आहे हे बघूया. तर सर्वाधिक खनिज तेलाचे साठे व्हेनेझुएलाकडे आहे. किती आहे तर जवळपास 3.4 अब्ज बॅरल इतके असू शकतात. बॅरल म्हणजे एक पिंप. तर एवढे पिंप तिथं तेल व्हेनेझुएलाकडे आहे. त्याच्यानंतर अमेरिकेकडे सर्वाधिक हायड्रोकार्बन युक्त शेल खडकाचे साठे आहेत ज्यातून खनिज तेल काढता येते ज्याला शेल ऑइल देखील म्हणतात.
याच्यानंतर जे काही आपलं नॉर्मल खनिज तेल आहे ते व्हेनेझुएला, नंतर सौदी अरेबिया, इराण, कॅनडा आणि इराक अशी क्रमवारी लागते. तुम्हाला इव्हन विद्यार्थी मित्रांनो सौदी अरेबियाची सर्वात मोठी जी स्टेट कंपनी आहे ज्याला आर्माको म्हणतात तर ती सुद्धा तुम्हाला माहीत असली पाहिजे. त्यानंतर नॉर्वेच्या समुद्रात देखील बऱ्या प्रमाणात तेलाचे साठे तिथं आढळून आलेले आहेत आणि त्याचं देखील उत्खनन बऱ्या प्रमाणात तिथून चालू आहे. आता तेल उत्खनन कधी होईल तर पाकिस्तानच्या तेल व नैसर्गिक वायू नियामक प्राधिकरणाचे माजी सदस्य मोहम्मद आरिफ यांनी या संदर्भात सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. सावधगिरीचा इशारा म्हणजे काय तर त्यांनी जे काही क्लेम केलं जात आहे की पाकिस्तानची अर्थव्यवस्थेची भाग्य पूर्ण बदलून जाईल, आपल्यावरचं कर्जाचा डोंगर पूर्ण हटून जाईल, तर त्यांनी म्हटलेलं आहे की अशा पद्धतीचं एक जे आश्वासन देणं हे चुकीचं आहे. ड्रिलिंग आणि तेल प्राप्तीसाठी कित्येक वर्ष लागू शकतात, शिवाय साठे आढळले याचा अर्थ इतक्या प्रमाणात तेल मिळेलच असे नाही असे त्यांनी बजावलेले आहे. तर उत्खननासाठी एकूण खर्च किती येणार आहे, जवळपास $5 अब्ज गुंतवणूक लागेल. शिवाय त्या उत्खननाला जी वेळ लागेल तो 4 ते 5 वर्ष वेगळा आणि तेलाची साठवणूक आणि वाहतूक यासाठी स्वतंत्र गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं फक्त तेल साठे सापडून तिथं काही समाधान होणार नाही तर त्या तेल साठ्यांचं तिथे एक्स्ट्रॅक्शन करायसाठी उत्खननासाठी जवळपास $5 अब्ज गुंतवणूक आधी करावी लागेल. त्यानंतर त्यांना जवळपास तो कालावधी लागणार तो 4 ते 5 वर्ष आणि तेलाची साठवणूक आणि वाहतूक यासाठी स्पेसिफिक त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन तिथं करावं लागेल आणि त्यासाठी सुद्धा तिथं पैशाची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. तर अशा परिस्थितीत विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठा प्रश्न आहे की कोणता देश पाकिस्तानमध्ये आता इन्व्हेस्टमेंट करेल, हे जे काही तेलाचे आणि वायूचे तिथं साठे आढळून आलेले आहे हे उत्खननासाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनसाठी. तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की हे जे काही उत्खनन होतं याची टेक्नॉलॉजी खूप हाय लेवलची टेक्नॉलॉजी असते आणि जगातील काही मोजक्या देशांकडे ही टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. त्यामध्ये अमेरिका, रशिया, चीन आणि काही युरोपियन देश यांच्याचकडे ही टेक्नॉलॉजी तिथं अव्हेलेबल आहे. पण आता मोठा प्रश्न येतो की या 4 देशांपैकी यांना कोण मदत करू शकतं. तर सर्वप्रथम बघायला गेलं अमेरिका, तर अमेरिकेनं जे काही फायनान्शियल एक मदत पाकिस्तानला तिथे पुरवल्या जायची ती आता त्याच्यावर थांबवली आहे डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून, तर अमेरिका करू शकत नाही. रशियाची जर परिस्थिती बघितली तर रशिया सध्या परिस्थितीत युक्रेन रशिया वॉर चालू आहे त्याच्यामध्ये तिथे अडकलेला आहे आणि दुसरं रशियाकडे टेक्नॉलॉजी आहे आणि जे काही पैसा आहे त्यांच्याकडे आहे पण सध्या परिस्थितीत त्यांचेच जे काही तेल साठे आहे त्या तेल साठ्यांतून उत्खनन करायसाठी जे काही मॅन पॉवर लागते किंवा जे काही रिसोर्सेस लागतात ते तिथे त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहे. तर रशिया सुद्धा कट झाला आणि काही युरोपियन देश तर त्यांचा प्रश्नच येत नाही कारण ऑलरेडी पाकिस्तानवर खूप मोठं कर्ज आहे आणि सध्या ते बेलआउट पॅकेजसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेकडे किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडे तिथं त्यांनी याचिका दाखल केलेली आहे. तर अशा परिस्थितीत एकमात्र जो देश उरतो तो आहे चीन. पण सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती पाकिस्तानला काही प्रमाणात मदत करू शकतात परंतु इराण किंवा अमेरिकेकडून मदत मिळण्याची शक्यता नाही. जर इराण इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर ऑलरेडी इराण त्यांच्या रिजनल वॉरमध्ये तिथं अडकलेला आहे. इस्रायल, हिजबुल्ला, इराण हे तिथं 3 एक प्रकारचं म्हणू शकतो कोल्ड वॉर चालू आहे आणि अमेरिकेचं जर बघायला गेलं तर अमेरिकेने स्पष्ट शब्दात नकार तिथं देण्याची शक्यता जास्त आहे. तर अशा परिस्थितीत जो एकमात्र त्यांचा ट्रस्टेड फ्रेंड किंवा जो म्हणतो आयर्न फ्रेंडशिप म्हणतात तशा प्रकारचा कोण आहे तर चीनच आहे. पण चीनचा सुद्धा विषय काय विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की चीननं ऑलरेडी पाकिस्तानमध्ये खूप जास्त गुंतवणूक केली आहे. तुम्हाला माहित असेल की सिल्क रोड इनिशिएटिव्ह किंवा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या अंतर्गत जवळपास चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये $45 बिलियन पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट चीन तिथं करून बसलाय आणि अजूनपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा रिटर्न किंवा जो परतावा मिळाला पाहिजे तो अजून मिळालेला नाही. तर अशा परिस्थितीत जे ऑलरेडी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती अनसिक्युअर असताना नवीन इन्व्हेस्टमेंट करून तो पैसा अडकवून घेणं मला तरी वाटतं की चीन देखील तिथं काही प्रमाणात सांशक राहण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठा प्रश्न की पाकिस्तानची भाग्यरेखा बदलेल काय, म्हणजे हे जे काही ऑइल अँड गॅस रिझर्व्हचे साठे जर तेवढ्या प्रमाणात जर तिथं सापडले तर मग कशा पद्धतीत पाकिस्तानवर त्याचा इम्पॅक्ट करेल तर ते आपण बघूया. एकंदरीत जर इथं बघायला गेलं तर सध्या परिस्थितीत पाकिस्तान जे काही ऑइल अँड गॅसचा वापर करतो ते मुख्यत्वे त्यांना आयात करावं लागतं आणि या आयातीवर जवळपास त्यांचा खर्च होतो $17.5 अब्ज म्हणजे $17.5 बिलियन आणि येत्या 7 वर्षात हाच आकडा $31 अब्ज पर्यंत तिथं पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणजे अशा परिस्थितीत जर यदा कदाचित जर जे काही आता सध्या एक्स्ट्रॅक्शन किंवा एक प्रकारचं सर्वेक्षण तिथं चालू आहे जर या सर्वेक्षणातून असं आढळून आलं की तिथं खूप मोठ्या प्रमाणावर ऑइल अँड गॅस रिझर्व्हच्या साठी जर आढळले तर पाकिस्तानचं हे जे काही इम्पोर्ट बिल आहे म्हणजे आयातीवर त्यांना जो खर्च करावा लागतो हा संपूर्णपणे नील होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत त्यांची जे काही परकीय चलन आहे त्या परकीय चलनाची देखील बचत होऊ शकते. पण विद्यार्थी मित्रांनो अजून एक पॉईंट त्याच्यामध्ये आहे की येत्या
काही वर्षांमध्ये पाकिस्तानची लोकसंख्या देखील वाढत आहे आणि जशी जशी लोकसंख्या पुढे जात आहे तशी तशी त्यांची ऊर्जेची भूक सुद्धा अजून वाढण्याची शक्यता आहे. तर तेवढे जर साठे सापडले तरच त्यांचं आयातीचं जे बिल आहे ते झिरो होऊ शकतं किंवा कमी होऊ शकतं. याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की जवळपास हे जे काही ऑइल अँड गॅस रिझर्व्हचे जे काही साठे तिथं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यांना एक्स्ट्रॅक्ट करायला खर्च आहे तो जवळपास $5 बिलियन आसपासचा खर्च आहे. तर अशा परिस्थितीत हे कर्ज त्यांना कोणता देश देईल किंवा कोणती संस्था देईल याच्यावर सुद्धा खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. जर कोणी दिलंही तर त्याची परतफेड कसा पाकिस्तान करेल हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. कारण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे की पाकिस्ताननी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडे त्यांच्याकडे $7 बिलियन कर्जासाठी त्यांनी अपील केलेली आहे पण अजून देखील ते कर्ज पारित झालेलं नाही आहे. तशात येत्या 5-1 वर्षात जीवाश्म इंधनाकडून स्वच्छ इंधन पर्यायांकडे मार्गक्रमण सुरूच राहील. म्हणजे काय की मुख्यत्वे पूर्ण जगभरात आता एक नवीन प्रकारचं एक कल्चर आपण म्हणू शकतो की डेव्हलप होत आहे ज्यामध्ये जास्त करून जे देश आहे ते देश रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीकडे वळून राहिले. उदाहरणार्थ भारताचं जर इथं बघायला गेलं तर भारत देखील सौर ऊर्जा विंड एनर्जी याच्याकडे जास्त करून लक्ष द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तशाच पद्धतीनं जगातले इतर काही देश आहेत त्यांनी सुद्धा रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. तर मग तेल आणि वायू साठ्यांतून किती उत्पन्न मिळेल हा प्रश्नही सध्या परिस्थितीत अनुत्तरित आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिसेंटली आपले प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी हे ब्रुनेईच्या दौऱ्यावर गेले होते. आता ब्रुनेई एक स्मॉल किंगडम आहे तर अशा परिस्थितीत हे ब्रुनेई देखील जे आहे याच्याही हद्दीमध्ये तेल आणि वायूचे तिथे साठे आढळतात. तर याची इकॉनॉमी आतापर्यंत तेल आणि वायूवर अवलंबून होती पण हळूहळू करत करत ब्रुनेई काय करतोय की आपल्या इकॉनॉमीला डायव्हर्सिफाय करायचा प्रयत्न करतोय. तिथे सुद्धा इंडस्ट्रीला चालना देण्यासाठी काम करत आहे. सेम प्रकारे सौदी अरेबिया, इराण, इराक हे जे काही देश आहेत तिथे सुद्धा तेलाचे खूप मोठे साठे आढळतात. पण त्यांना माहित आहे की येणाऱ्या काळामध्ये स्वच्छ इंधनाची मागणी वाढणार आहे, रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीकडे जग वळत आहे. तर अशा परिस्थितीत जर त्याचं संपूर्ण जर डेव्हलपमेंट झाली प्रॉपर रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीची तर ऑइल आणि गॅसचा जी डिमांड आहे संपूर्ण जगातली ती कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेला भोगावा लागू शकतो. म्हणून हे जे काही सगळे देश आहे हे आपल्या इकॉनॉमीला डायव्हर्सिफाय करण्यासाठी त्यांनी आपले प्रयत्न सुरू केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण पाकिस्तानात जे काही साठे तिथं सर्वेक्षण त्या साठ्यांचं चालू आहे आणि त्याचं उत्खननाची जी काही तिथे बातमी आपल्या समोर येत आहे तर त्याच्या संदर्भात इथं आपण विश्लेषण केलेलं आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.